नांदेड जिल्ह्यातील आदमपूर येथील ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या संगणमताने 2017-18 ते 2019-20 या वर्षामधील 14व्या वित्त आयोगाचा निधी अपहार करण्यात आला. यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठराखण करूनही दोषींवर कारवाई केली जात नसल्यानं 25 तारखेपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती उपोषणकर्त्यांकडून देण्यात आली आहे. मी संजय संतुकराव हलबुर्गे राहणार आदमपूर. मी अशी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली 14 युक्त आयोगामध्ये. जे जे काही 17-18 भ्रष्टाचार झाला त्याचे डॉक्युमेंट आणि कोणकोण भ्रष्टाचारी आहेत त्यांचा वर गुन्हे दाखल व्हावं आणि हे भ्रष्टाचार जेवढे काही रक्कम केलेली आहे ते रक्कम परत भरणं व्हावं शासनाला. ह्या धोरणासाठी मी आज 14 दिवस आहे उपोषणाला. आत्तापर्यंत कोणी आलेत का? गट विकास अधिकारी कालच आले. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांचं म्हणणं असं आहे की माघार घ्या, चौकशी होत राहील. पण मला मान्य नाही ते मी मान्य केलं नाही. त्यांचं एकही पत्र घेतलेलं नाही.